याचा परिणाम 100% जाणवणार आहे. आपल्या भागात पहिले अटॅक करणार नाही याची मला आतापर्यंतची गॅरंटी आहे. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, केबी बायोगॅनिक्स मधून मी कृषी तज्ज्ञ शीतल माने. आज आपण मुक्काम दगडवाडी पोस्ट करंजी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील प्रगतशील डाळिंब उत्पादक शेतकरी श्री बद्रीनाथ शिंदे यांच्या डाळिंब बागेमध्ये आलेलो आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण जसं की सर्वजण जाणतो की डाळिंब पिकामध्ये सर्वात हानिकारक रोग म्हणजे तेल्या. तर या रोगामुळे काय होते तर शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून घेतला जातो. आजपर्यंत याच्यावरती ठोस असा शेतकऱ्यांकडे उपाय नव्हता, पण ही शेतकऱ्यांची कळकळ जाणून केबी बायोगॅनिक्सने बॅक्टोरेज हे औषध निर्माण केलेले आहे. या औषधाचा सल्ला आपण यांना डाळिंब पिकातील तेल्या रोगासाठी वापरण्याचा सल्ला दिला होता. तर या औषधाचा परिणाम त्यांना कसा जाणवलेला आहे, त्याचा परिणाम कसा दिसलेला आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. चला तर मग, नमस्कार सर. कृपया आपण आपल्या शेतकरी बांधवांना तुमचा परिचय करून द्यावा. मी बद्रीनाथ कुंडलिक शिंदे, मुक्काम पोस्ट दगडवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथील दगडवाडी येथील रहिवासी आहे. माझा मोबाईल नंबर 94-20-75-12-18 असा आहे. धन्यवाद सर. सर, आपण आपल्या डाळिंब पिकातील तेल्या या रोगाच्या नियंत्रणासाठी केबी बायोगॅनिक्सचे बॅक्टोरेज या औषधाचा वापर केलेला आहे, बरोबर? तर या औषधाची माहिती तुम्हाला कुठून मिळाली सर? मला पेपरद्वारे आणि मोबाईलद्वारे माहिती मिळाली, त्यानुसार मी वापर केला. ठीक आहे सर. एकंदरीत किती दिवस झाले आपण औषधाची फवारणी घेतली? 7 दिवस झाले. पहिला स्प्रे घेतलेला 7 दिवस झाले, त्याच्यानंतर 5 दिवसांनी परत दुसरा स्प्रे घेतला, आता 2 दिवस झाले दुसरा स्प्रे घेऊन. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत 2 फवारण्या झालेल्या आहेत सर. फवारणीनंतर सर याचा रिझल्ट तुम्हाला फळांवरती असेल किंवा जो तेल्या जो आहे उद्भवलेला, तर त्याच्यावरती नियंत्रण कशा प्रकारे मिळालेलं आहे, रिझल्ट कसे वाटतात सर? समाधानकारक मिळाले. पानाची कॅनोपी चांगली झाली आणि पानावरती तेलकटपणा जो होता तो वाळून गेला, फळावरचा सुद्धा वाळून गेला. बरोबर, म्हणजे जसं की आपण इथं बघू शकतोय की याच्यामध्ये पानांवरती पूर्णपणे तेलाचे डाग दिसत आहेत, पण जर का रोग हा ऍक्टिव्ह असेल, तेल्या रोग जर का ऍक्टिव्ह असेल, तर त्याचा जो स्पॉट पडलेला असतो, जो ठिपका असतो, तर तो त्याच्या कडा ज्या आहेत त्या पूर्ण पिवळ्या असतात. तर ज्यावेळेस आपल्याला याचं नियंत्रण मिळतं तर पूर्णपणे ती तपकिरी बनतं, म्हणजे एकंदरीतच तो ठिपका जो आहे तो जळला जातो. याचा एकंदरीत अर्थ असा होतो की आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळावे लागेल. ठीक आहे सर. त्याचबरोबर सर, असं काही फळांवरती डाग होते का, किंवा डाग जर का असतील तर त्याचं काही नियंत्रण कसं मिळालं, काही दाखवू शकाल का? दाखवू शकतो. काळा स्पॉट जो आहे ना तो बी कमी झाला, आणि तेल्याचा जो स्पॉट आहे तो जागेवर वाढला. मी तुम्हाला हा जो डाग आहे ना, मी स्प्रेच्या आधी एवढाच होता, 5-7 दिवसापूर्वी एक स्प्रे घेतला, त्यामुळे तो जागेवर स्टॉप झाला. बाकीकडे वाढल्यानं हे बारीक टिपके येतं, हे ह्या स्टेजला राहिले, नाहीतर हे सुद्धा आता मोठे होऊन हे फळ उरलं असतं. त्याच्यामुळे मला त्याचा रिझल्ट चांगला आला, त्यामुळे मी दुसरा सुद्धा स्प्रे घेतला 5 दिवसांनी. त्याच्यामुळे मला चांगला परिणाम जाणवला त्याचा. हे पहिलं वल्ल होतं, हे आता वाळून गेलं, हे कडक झालंय, नख टोचलं तरी टोचत नाही. पहिले असं नख टोचलं तर हे पूर्णपणे बोटात जात होतं, इतकं बिलबिल झालं, साईडनी पिवळपणा आला होता, तेलकटपणा आला होता. हे आता वाळून गेलं, हे फळ मला कामात परत येऊ शकतं, नाही तर औषध नसतं फवारलं तर हे फळ कामातून गेलं असतं, आणि त्याच्याबरोबर अनेक फळं कामातून गेले असते. त्याच्यामुळं त्याचा मला चांगला रिझल्ट मिळाला. बरोबर, म्हणजे सर जसे तुम्ही आता हा अनुभव दाखवलेला आहे किंवा आता प्रत्यक्षात आपल्याला रिझल्ट दाखवला की वाढणारे जे आता हे लहान लहान आपण याच्यामध्ये डाग दिसतोय तर तिथल्या तिथेच ते पूर्णपणे नष्ट झालेले आहेत. हा रोग जो आहे तो पसरलेला नाही, आपल्याला चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट मिळालेला आहे. हो, चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळाला, नाहीतर माझं हे फळ तर गेलंच असतं, पण अजून बी गेले असते. त्याच्याबरोबर झाडाची कॅनोपी बी, फळाची चकाकी वाढली. औषधांनी एकच गुण नाही तेल्याचा, तर बाकीचे बी अनेक गुण येतात त्याच्या पाठीमागं तेल्या याच्यामुळं, त्या औषधामुळं हे पानाच्या खालून शिरा सुद्धा दिसतात. दुसरा स्प्रे कोणता मारला तरी दिसत नाही, स्टिकर सुद्धा भारी आहे. त्याच्यामुळं ते हे खालून शिरा दिसतात, खालून किटाणू आलेले ते त्यांनी मरतात खालून औषध आल्यामुळं. त्याच्यामुळे औषधाची गुणवत्ता चांगली आहे. आतापर्यंत आम्हाला मिळालेला रिझल्ट चांगला आहे. धन्यवाद सर, आपण आपला प्रत्यक्षात अनुभव आम्हाला सांगितला. त्याचबरोबर सर, आता तुम्हाला असं ठामपणे वाटतं का की केबी बायोगॅनिक्सच्या बॅक्टोरेज या औषधामुळे आता सर्व शेतकरी बांधव जे आहेत ते तेल्या रोगावरती नियंत्रण मिळवू शकतील? मिळू शकतील, काय प्रॉब्लेम येणार नाहीये. प्रत्येकाने जर वापरलं तर काहीच अडचण नाही. माझ्याबरोबर अनेक 4 शेतकऱ्यांनी आमच्या गावात सुद्धा वापरलेलं आहे,
त्यांना सुद्धा रिझल्ट भेटला. काहीचे दोन दिवस झाले, काही नाही पाच दिवस झाले. त्याच्यापूर्वी मारलंय, त्यांना रिझल्ट भेटला, पण दोन दिवसापूर्वी ज्याने मारलं त्यांचं आपण आत्ता काय सांगू शकत नाही. त्याच्यामुळं त्याचा रिझल्ट आहेच. बरोबर. कोणी किती काही म्हणलं, काही जरी सांगितलं तर कोणी हे करीतच असतं, उलट परिणाम करीतच असतं. पण मला मिळालेला अनुभव चांगला आहे. मी खात्रीपूर्वक सांगतो, अजून 10 शेतकऱ्याला सांगेन. आत्ता पोहोच सांगितलं बी, बऱ्याच जणांनी स्प्रे घेतला बी तो, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. मी हा रोग झाडावर प्रतिक्रिया दाखवल्यानंतर फवारणी केली, त्यामुळं तुम्ही असं करू नका, तुम्ही अगोदर स्प्रे घ्या. 3 महिने झाले की बाग सेटिंग झाली की मग लगेच स्प्रे घ्या. 1-5 दिवसांनी, 15 दिवसांनी असे 3 स्प्रे घ्या. याचा परिणाम 100% जाणवणार आहे. आपल्या भागात त्याला अटॅक करणार नाही याची मला आत्तापर्यंतची गॅरंटी आहे. धन्यवाद सर, तुम्ही खूप अमूल्य असं आम्हाला अनुभव तुमचा सांगितलेला आहे. याचा नक्कीच आपले जे बाकीचे जे डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत त्यांना फायदा होणार आहे. जसे की सरांनी यातून आणखीन एक महत्त्वाचा सल्ला असा दिलाय की कोणताही रोग असेल तर तो आल्यानंतर जर का आपण फवारणी घेत असू तर त्याचा आपल्याला तितकासा जो रिझल्ट असतो तो मिळण्यासाठी वेळ जातो आणि आपला खर्च वाढतो. तर आपण यापेक्षा जर का प्रभावी नियंत्रण केलं तर जसं सर पण म्हणाले 100% आपल्याला रोग येण्यापूर्वीच आपण त्याचा अटकाव करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण या बॅक्टोरियाची डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी फवारणी घेणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.